परळीमध्ये शौचालयाच्या सेफ्टी टँक दुरुस्ती करताना टँकमध्ये अडकून दोन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती आहे. परळी शहरातील साठेनगर भागातील अर्जुन भालेराव वय 20, विशाल लांडगे वय 20, कार्तिक कांबळे, शिवाजी लांडगे, विशाल भालेराव हे मजूर युवक परळी शहरातील शिवाजीनगर थर्मल भागातील माणिक पोकळगत यांच्या घरी सेफ्टी शौचालयाचा टँक दुरुस्ती आणि उपसण्याचे काम करत होते. दरम्यान रात्री 2 वाजण्याच्या सुमारास टँकमध्ये अडकून अर्जुन भालेराव आणि विशाल लांडगे या तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परळी शहरात एकच खळबळ उडाली असून मयतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यातील इतर तिघे गंभीर जखमी असून त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एक मुलगा एक भाचा विशाल शिवाजी लांडगे, दुसऱ्याचं अर्जुन रमेश भालेराव. कोण आहे? भाचा आहे ते. एक भाचा आहे, एक मुलगा. एक मुलगा आहे. आम्ही गरिबी पोटी काहीतरी कामं करतात असे संध्याकाळचे नाईटचे. मी टॉयलेट हे ते उपसायचे. नेमकं काय घडलं? काय घडलं, आम्ही सगळं काम संपत आलं आणि थोडं राहिलं होतं तर मी साईडला असं उभं राहिलो होतो. होतं की तर तो खाली उतरलेला होता मुलगा आणि नंतर मग ते असा खाली पडला. त्या भाच्याने उडी टाकली की भाच्याने उडी टाकली विशाल विशाल म्हणून. परत मी बी टाकली. परत दुसऱ्या एका पोरानं पण टाकली. असं आम्ही 4-5 जण होतं तिथं कामावर. जे गरीब परिस्थिती आहे आणि जे काही समजा आमदार खासदार आहेत आपल्या परळी शहरामधून यांनी काय थोडीफार मदत करावं, कारण माझ्या मेवण्याचा आणि माझा तर आज हे झाला, कुटुंबावर हे झालं सगळं.